रागिणी आपण जरा शांतपणे बोलायचं का? माझ्या आकाशच्या जीवाशी खेळलाय हा आणि ह्याच्याशी मी शांतपणे बोलायचं? ह्याच्याशी एवढा जीव घेतला असता मी याचा, तुला लाज नाही वाटत असं वागायला? अहो पण भाई साहेब मी बस एक शब्द बोल नकोस तू. काय नाही दिलं तुला या घराने? प्रेम, पैसा, विश्वास, आधार आणि सगळ्याची परतफेड तू ही अशी केलीस? आकाशच्या औषधाच्या गोळ्या आणल्यानंतर मी मोठ्या विश्वासाने तुझ्या हातात द्यायची ना ती बाटली आणि तू बेमालूमपणे इतकी वर्ष त्या गोळ्या बदलत राहिलास, लाज नाही वाटली तुला? हा तुझा भोळा चेहरा आणि हे खालमानाने वावरण ना, यामुळे तुला काय वाटलं? तू केलेला गुन्हा लपणार आहे? पण तसं नसतं रघु. निर्मळ पाण्यावर घाण टाकली ना की ती तरंगून वर येतेच. रघु, तू आम्हा सगळ्यांच्या निर्मळ प्रेमाचा ना गैरफायदा घेतलायस. बाईसाहेब, मी माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी असं काही केलेलं नाहीये. ए गपे, तुझ्यासारख्या माणसाला खोट्या शपथा घ्यायला किती वेळ लागणार आहे? स्वतःला तू निर्दोष म्हणवतोस ना? मग सांग ना, एका प्रश्नाचं उत्तर दे, सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. या आकाशच्या गोळ्या तुझ्या कपाटात आल्याच कशा? तुम्हा सगळ्यांना वाटत ना हा माणूस निर्दोष आहे, मग तुम्ही द्या या प्रश्नाचं उत्तर. कशा आल्या ह्याच्या कपाटात गोळ्या?